वे टू जिंदगी या आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण राखण परंपरा हा जो यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवलेला होता त्याला अत्यंत भरभरून प्रतिसाद आपण दिला. जवळजवळ 6K पर्यंत आपण आता पुढे चाललेलो आहोत, त्याबद्दल प्रथमतः धन्यवाद. मात्र बऱ्याच जणांनी काही प्रश्न उपस्थित केले, त्यातले काही प्रश्न आपण हाताळूया. त्यापैकी त्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न विचारले होते कमेंट बॉक्समध्ये, तर ते म्हणजे पूजाताई प्रमोद जाधव यांनी प्रश्न असा विचारलेला की मुंबईमधून राखण कशी द्यावी. प्रश्न फार महत्त्वाचा आहे. मुंबई, पुणे, नाशिक किंवा अन्य काही शहरं या ठिकाणी आता कुटुंब स्थलांतरित झालेली आहेत, म्हणजेच मूळ गाव आपला सोडून आपल्या उदरनिर्वाहाच्या दृष्टीने हे वेगळ्या शहरामध्ये दाखल झालेले आहेत, तर त्यांनी तिथून राखण कशी द्यावी. तर हे लक्षात घ्या, प्रथमतः या शहरांमध्ये आता जागा मोकळ्या कमी राहिलेल्या आहेत, हा एक पहिला भाग लक्षात घेऊ आपण. त्याच्यामध्ये दुसरा भाग, मी माझ्या घरचं उदाहरण देतो. माझे वडील वंदनीय महादेवनाथ महाराज, बापूनाथ महाराज, त्याचप्रमाणे विठ्ठलनाथ महाराज, म्हणजे माझे आजोबा पणजोबा, तर ह्या पिढ्यांमधून माझे वडील जे आहेत त्यांनी मुंबईमधनं जेव्हा राखण परंपरा ही देणं सुरू केलं, तर त्याच्यामध्ये अगदी घरातून ते राखण मानवून घ्यायचे. म्हणजे त्यांनी आपला जो हृदय संवाद आहे तो त्या सगळ्या ईश्वरी शक्तींशी किंवा ज्या राखण रखवालदार ज्या शक्ती असतात त्यांशी, त्यांच्याशी आपला हृदय संवाद साधलेला होता. आपणही ते करू शकतो. त्या शक्तींना माहिती असतं की आपलं लेकरू कशा पद्धतीने जगतं आहे, त्याच्यामुळे ते नक्कीच आपल्याला समजून घेणार. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग लक्षात घ्या. तर काही जणांना शक्य नसतं नोकरीच्या निमित्ताने गावी त्या टॉपिकमध्ये त्या टायमिंगला जाणं, हा पण आता भाग झालेला आहे. ह्याच्यापुढे तर अत्यंत बिकट काळ परत आहे. तो म्हणजे का, तर तुम्हाला रजा मिळणं पण मुश्किल होणार आहे, बरोबर. तर ह्या सगळ्यासाठीचाच भाग म्हटल्यानंतर एक सोपा भाग म्हणजे आपण मुंबईतल्या आपल्या सुखवास्तू ठिकाणाहून जर मोकळी जागा असेल तर मोकळी जागा बघा, नाहीतर मोकळी जागा नाही मिळत असेल तर आपली टेरेस असेल, बिल्डिंगमध्ये राहत असेल तर टेरेस असेल तर त्या टेरेसवरून पण तुम्ही हे करू शकता. पण त्याला परत सोसायटीची परवानगी घ्या वगैरे सगळे भाग आले, पण त्यापेक्षा नाही तर घरून पण मानवून घेऊ शकता आपण, काही प्रॉब्लेम नाही. आता म्हणून म्हटलं की तुम्हाला की मुंबई सारख्या ठिकाणी किंवा नाशिक पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही घरातून पण अगदी राखण देवाला त्या मानवू शकता, म्हणून हा एक भाग आपला प्रश्न तुमचा क्लिअर होतो आहे. दुसरा भाग येतो तो म्हणजे मनोज ठोंबरे साहेब यांनी असा प्रश्न विचारलेला होता की राखणमध्ये पशु किंवा पक्षी बळी देण्याच्याऐवजी इतर फळ आपण बळी म्हणून देऊ शकतो का. तर त्याच्यामध्ये भाग लक्षात घ्या, खूप छान प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. खरं तर पशुहत्या ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये वाद नको घालूया, आपण उत्तराकडे येऊया. कारण का, अजूनही आपण काही रूढी परंपरा ह्या आपल्या परीने चालू ठेवलेल्या आहेत, पण पुढच्या पिढीचा आपण विचार करू, पुढच्या काळाचा आपण विचार करू, आणि त्याच्यामुळे कदाचित पुढची पिढी थोडीशी कळत नकळत शाकाहाराकडे पण वळते याचाही विचार करूया आपण. आणि ते काळानुसार योग्य आहे, आपल्या प्राकृतिक अवस्थेनुसारही ते योग्य आहे. मी असं म्हणणार नाही की तुम्हाला हे करा किंवा ते करू नका, पण त्याचा सारासार विचार आपण प्रत्येकाने करूया. तर याच्यामध्ये त्यांनी जो प्रश्न विचारला आहे मनोज साहेबांनी की राखणमध्ये पशुपक्षी त्याच्या व्यतिरिक्त कोणतं फळ आपण देऊ शकतो, तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या कोहळा हे जे म्हणजे याला कुष्मांड म्हणतात की जे मोठं फळ असतं ते कुष्मांड, त्याच्यानंतर त्याच्याऐवजी पपई, पपईच्या लिंबू आणि त्याच्याऐवजी आपण नारळ हे फळ आपण त्या ठिकाणी त्या बलीचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी देऊ शकतो. तर हे लक्षात घ्या. आणि हे जे फळ आहे त्या फळाला त्या ठिकाणी आपण जेव्हा त्या आपल्या इष्टदेवतांना आपण गारहाण करणार आहोत, ते गारहाण करत असताना त्या ठिकाणी हृदयाने सांगणं करा की माझ्या पुढच्या पिढ्यांना ते सुलभ व्हावं म्हणून हा प्रयत्न आम्ही बदल करतो, तो आपण सर्व देवतांनी तो मान्य करून घ्या. अशा पद्धतीने आपण आपल्या ईश्वरी शक्तीशी संवाद साधा. माझे वेटू जिंदगीला ईश्वरी शक्तीशी संवाद कसा साधावा, ईश्वरी अवस्थेला त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने प्रसन्न करून घेऊ शकतो,
तर किंवा नामस्मरण, डिप्रेशन या विषयाचे अनेक व्हिडिओ आहेत. आपण जरूर ते आपल्या भेटू जिंदगी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, की जेणेकरून नोटिफिकेशनला सगळे व्हिडिओ तुम्हाला अपडेट होता येतील. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की मी म्हटलं तुम्हाला की गाऱ्हाणं हा जो भाग आहे, तो गाऱ्हाणा हा भाग आपल्या घराण्यामध्ये, गावामध्ये अशी परंपरा आहे की आपल्या घरातील वडीलधारी मंडळी त्या ठिकाणी त्या देवतेला गाऱ्हाणं करत होती. आता विषय लक्षात घ्या की कुटुंब हळूहळू विभक्त होत आहेत, म्हणजे कुटुंब हळूहळू एकत्र राहण्याच्याऐवजी, कारण का काळाचा महिमा असा आहे, तो परिस्थिती आहे ती, अशात काही कोणाला हसण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, गाऱ्हाणं करण्याचा मनापासूनचा जो भाग आहे ना, तो प्रत्येकाला आहे. ह्याच्यामध्ये असं नाही म्हटलेलं आहे की ह्यानेच ते गाऱ्हाण केलं पाहिजे त्याने. आता माझ्या घरी जर मी बघितलं तर माझ्या वडिलांनी मला गाऱ्हाण करण्यासाठी प्रवृत्त केलं, मी स्वतः गाऱ्हाण करायचो. हळूहळू मी करता करता आज माझा मुलगा आत्ताच 11वी 12वी 12वीची परीक्षा देऊन तो आता पुढच्या कार्यासाठी सिद्ध आहे, तो स्वतः गाऱ्हाण करतो. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे की पुढच्या पिढीला आता हळूहळू आपण समजून घेऊन प्रेमाने त्यांना आकार देऊन तयार केलं पाहिजे, आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की या ठिकाणी जो आपण आता राखण परंपरा हे केलं, तर ह्या त्या राखण परंपरेचा जो पहिला व्हिडिओ आहे अगोदरचा, तो तुम्ही जरूर सर्च करा, तुम्हाला बऱ्याचशा डिटेल्स माहिती त्याच्यातून नक्की मिळेल. आणि ते ऐकल्यानंतर आपण जरूर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया कळवा, काही प्रश्न असेल तर तोही कळवा. लवकरच आम्ही त्याच्यावरही चांगले व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू. आदेश, नमस्कार.